मजुरापासून ते करोडपती कारखानदारापर्यंत सर्वांना समान अधिकार देत देशात समान कायद्याची निर्मिती करत महिलांनाही त्यांचे अधिकार देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महापुरुष आहेत ज्यांची जयंती अवघ्या जगभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मात्र मागच्या 2-3 वर्षात कोरोनाच्या सावटाखाली जग असताना या महामानवाला घरातून अभिवादन करत जयंती साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र कोरोनाचे सावट निवळल्यानंतर अगदी हर्ष उल्लासात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकर प्रेमी सज्ज झालेले आहेत. याच निमित्ताने अहमदपूर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी महेंद्र ससाने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पॅन्थर नेते सुप्रिया बनसोडे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये गोपीनाथ जोंधळे, अरुण वाघंबर, जीवन गायकवाड, पद्माकर कांबळे, खुरम पठाण, जिलानी मणियार, दयानंद वाघमारे, तोशिप सर, बजरंग गायकवाड, बालाजी ढवळे, माधू गायकवाड, विशाल साबळे, सचिन बानाटे, पिराजी शिंदे, गणेश हणमंते, शेषराव ससाणे, अतुल ससाणे यांच्यासह शहरातील विविध भागातील युवकांची उपस्थिती होती. बैठकीचे सूत्रसंचालन दयानंद वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक जीवन गायकवाड यांनी केले. तरुणांनी जयंतीच्या अनुषंगाने नवीन संकल्पना जाहीर करत काही सूचना समितीच्या समोर मांडल्यात. या सर्व सूचनांचे नक्कीच विचार केला जाईल असे आश्वासन नूतन अध्यक्ष महेंद्र ससाणे यांनी दिले. और वो ये कहे अगले साल जयंती कब होगी, हमें जयंती में जाना, इस तरह की जयंती ले जो भी अध्यक्ष बने, बेशक सुप्रिय भाव है, अरुण भाव है, इनके नेतृत्व में ही काम होगा और ये बिल्कुल अच्छा काम करते हैं, इसीलिए सभी इनका मानते हैं. तो जो भी अध्यक्ष बने सबने कबूल कर ले और अध्यक्ष ने भी इन दोनों की बातों को माने, इतना ही मैं कहूंगा और अपनी जगह लेता हूं. परंतु समोरच्या माणसाला सुद्धा आपल्या अगोदर डोक्यामध्ये बाबासाहेब आहे म्हणून तर आपण जागृत आहात, ही सरकार कामा नाही. परंतु दुसऱ्या सुद्धा बाबासाहेब डोक्यामध्ये घालण्याचं काम या आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्यांना सोबत घेतलं पाहिजे या मतदारांनी. कारण हे जयंती आता मनासारखे मुस्लिम कार्यकर्ते त्या मिरवणुकीत स्वरूप आहे आपल्या बाया बहिणी सोबत रस्त्यावर येतात, इतर असणारे इतर जातीचे मुस्लिम समाजाचे भाऊ असतील, आपले न्यूज महाराष्ट्र टुडे.